जो पर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात सरकार सुप्रीम कोर्टाकडून अनुकूल सकारात्मक निर्णय घेणार नाही, सरकारच्या या उदासीनतेविरुद्ध चक्काजाम करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने केलाय। राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीचा आवाज हा जिल्हा परिषदच्या मिनी विधानसभेत गुंजावा, नगर पंचायत महानगरपालिकेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत व्हावी, ग्राम पंचायतच्या माध्यमातून गाव स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ही भूमिका होती। जोपर्यंत ओबीसी बांधवांचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित ठेवा ही भारतीय जनता पार्टीने मागणी केली आणि मागणी करून थांबली नाही। आम्ही निर्णय केलाय की या सरकारच्या चुकीच्या धोरणाने ओबीसी बांधवांचं आरक्षण राजकीय संपलाय, पण भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे हा 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना साक्षीला ठेवून आम्ही संकल्प केला की 19 जुलैला ज्या निवडणुका होऊ घातल्या तिथं सरकारने जरी आरक्षण काढलं असेल तरी भारतीय जनता पार्टी 100% उमेदवार हे फक्त आणि फक्त ओबीसीचे उभे करते। जय ओबीसी, जय ओबीसी, भारतीय जनता पार्टीचं।